महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय मंथन शिबिराचं आयोजन उल्वे नोडमध्ये रविवारी करण्यात आले होते. हे शिबिर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रमुख उपस्थितीत झाले. या शिबिरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंजार लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे असा ठराव करण्यात आला. याआधी महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या आग्रहामुळे नवी मुंबई विमानतळाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा ठराव सिडकोने करून तो राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र काँग्रेसने आता वेगळी भूमिका घेतली आहे. नवी मुंबई विमानतळाला भूमिपुत्रांचे नेते दिबा पाटील यांचेच नाव देण्यात यावे यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने पुढाकार घेतला असून वेळोवेळी आंदोलने केली आहेत. या आंदोलनाला भूमिपुत्रांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भावना लक्षात घेत काँग्रेसने शिवसेनेविरोधात जात सूर बदलल्याचे बोलले जात आहे. ओबीसी समाजाच्या ही भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून ओबीसी संघटनेने ही मागणी केलेली आहे. आपल्याला लक्षात असेल की मागच्या काळातही ओबीसीच्या अनेक संघटना एकत्रित येऊन दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं ही मागणी होती. आम्हाला जो ठराव केलेला आहे त्या ठरावाची कॉपी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवतो.